माझ्यासोबत आहे, जात होते हे तर आय थिंक सगळ्यांना माहितच आहे. अँड वर्ल्ड कपचा प्रवास खूप अनरियल होता माझ्यासाठी आणि पूर्ण टीमसाठी. जेव्हा मी इंजॉर्ड झाले होते मला माहित नव्हतं की मी वर्ल्ड कप पर्यंत फिट होणार की नाही, बट आय थिंक गॉड बाय गॉड्स ग्रेस मी फिट झाले आणि पहिल्या दोन मॅचला चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर जशी कामगिरी करायला पाहिजे होती तशी केली नाही, बट तरी पूर्ण टीमनी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो. पण फायनल जिंकू शकलो नाही, बट नेक्स्ट टाइम नक्कीच आम्ही फायनल जिंकून वर्ल्ड कप आणण्याचा प्रयत्न करू. एक्सपेक्टेड नव्हतं की आम्हाला हे दिवस पाहायला मिळतील. जसं आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो तसंच आम्हाला ऍक्च्युली बाहेर पण पडता येत नव्हतं एवढी गर्दी होती आणि आम्हालाच ढकलत होते लोक. सांगलीत आता मला बाहेर पडणं खूप म्हणजे अशक्य झालंय कारण माझ्या गाडीतनं पण आता लोक मला ओळखायला लागले, तर ही गोष्ट मी कधी विचार पण केला नव्हता की म्हणजे हे दिवस आम्हाला बघायला मिळतील ऍज अ वुमन क्रिकेटर. बट हे एक वर्ल्ड कपने आमची सगळ्यांची लाईफ खूप चेंज केली आहे. आता सगळ्या अकॅडमीज आय थिंक मुलींसाठी ऍडमिशन ओपन केलेत. आधी एवढं ऍक्सेस नव्हतं सगळ्या अकॅडमीजला मुलींसाठी, बट माझी प्रोसेस खूप इझी होती कारण माझे बाबा आणि भाऊ क्रिकेट खेळायचे आणि टेनिस मला भैयाची प्रॅक्टिस बघायला घेऊन जायचे तर मी त्याच्यासोबत जायचे. बट आताच्या मुलींसाठी खूप चांगली संधी आहे की सगळ्या अकॅडमीज स्पेशली पुणेमध्ये तर खूप सगळ्या अकॅडमीजची मुलींची टीम आहे आणि पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पण मॅचेस होतात आणि मग अंडर 19 ची महाराष्ट्राची टीम असते त्यात सिलेक्शनसाठी सिलेक्ट 30 सिलेक्ट होतात मुली आणि मग 15 मग तिकडून पुढे जसं तुम्ही परफॉर्मन्स केला तुम्ही सिलेक्ट होत जाता. टीम म्हणून आणि प्लेअर म्हणून हे वर्ल्ड कपचा जो काही प्रवास होता तो कसा होता आणि त्याची काय आव्हानं होता? आम्ही ऍज अ टीम मध्ये गेलो तर आम्ही नुसतं हे विचार केलं होतं की सेमी फायनल पर्यंत पोहोचलो तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होईल कारण आम्ही इनएक्सपिरियन्स एवढी एक्सपिरियन्स आहे नाहीये. बट एक चांगलं होतं की आम्ही 3 वर्षापासून जी कोर ग्रुप मुलींची होती ती सेम ठेवली होती, तर ऍज अ प्लेअर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती 50 ओव्हर वर्ल्ड कप खेळणं कारण एक ड्रीम होतं. अँड जसं इंजॉर्ड झाले तेव्हा माझं ते ड्रीम आय थिंक कसं वाटलं की होणार नाही पूर्ण, बट त्या जे 5 मंथ्स मी इंजर्ड होते आणि नुसतं कुठून एकच गोष्ट बोलायची की वर्ल्ड कप खेळायचे, तर जेव्हा मी फर्स्ट मॅच खेळत होते मी एवढी नर्वस कधीच नव्हते. जे आम्ही फर्स्ट प्रॅक्टिस मॅच खेळलो वर्ल्ड कपच्या आधी म्हणजे मला असं वाटलं की मला बॅटिंग येतच नाही कारण 5 महिन्यानंतर मी एक मॅच खेळत होते, बट त्यानंतर सगळ्या टीममेट्सनी मला खूप कॉन्फिडन्स दिलं की आणि आय थिंक त्यांच्यामुळेच मी फर्स्ट मॅचला जे परफॉर्मन्स केलं ते करू शकले. अँड असं टीमची जर्नी म्हणजे आम्हाला असं जसं आधी म्हटलं खूप अनरियल होती कारण प्रत्येक मॅचला एक वेगळा मॅच विनर होता ही खूप मोठी गोष्ट आहे इंडियासाठी कारण नेहमीच आम्ही मिताली दी आणि जुलंदीवर जास्त जोर म्हणजे त्यांच्यावर जास्त कामगिरी करण्याचं हे असतं आणि यावेळी सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक मॅचला वेगळा मॅच विनर होता. तर आणि जेव्हा 2 मॅच हारलो आणि त्यानंतर न्यूझीलंडची मॅच जिंकलो ते जे कमबॅक केलं आय थिंक हा कमबॅक मी माझ्या 3 वर्षाच्या करिअरमध्ये कधी इंडियासाठी खेळ कधी आम्ही बघितलं नाही, तर ते खूप मॉरल बुस्टिंग हे होतं मॅच होती आमच्यासाठी. आणि जे 171 हरमनने मारलं आय थिंक ते माझं मी असं कधी विचार पण केला नव्हता की मुलगी असं खेळू शकेल आणि आम्ही बाहेर बसून असं होतं की नुसतं 4 आणि 7 चालले. आधी चिअर करत होतो नंतर मग असं म्हटलं आता काय चिअर करायचं 4 आणि 7 मारते, तर आय थिंक ती नॉक माझ्या लाईफ मधली लाईफ बघायची आय थिंक मुलांची आणि मुलींच्या क्रिकेटमध्ये माझी बेस्ट नॉक होती आय एव्हर सीन, तर ती नॉक पण आम्हाला खूप मॉरल बुस्टिंग होती. बट वर्ल्ड कप फायनलला पण आम्ही खूप कॉन्फिडंट होतो की आम्ही जिंकू शकणार, बट
अनफॉर्च्युनेटली लास्ट 10 ओव्हर मध्ये थोडीशी मॅच फिरली, बट नेक्स्ट टाइम मम्मी जसं सांगितलं ती गोष्ट परत करणार नाही. इंजुरी बाबतीत बोललीस, विराट कोहलीचा जो पुरुष संघ भारतीय क्रिकेट संघ आहे त्यांनी मागील 28 कसोटी सामन्यात एकदाही सेम टीम रिपीट केलेली नाही. तर आणि जो आपण आयसीसी वर्ल्ड कप मध्ये तुम्ही जो कोर टीम होती ती मोस्टली सेमच होती, म्हणजे एक दोन स्पिनर एकदा दोनदा बदलल्या पण तरी सुद्धा ती टीम सेमच होती. म्हणजे या बाबतीत तू काय सांगशील की महिला क्रिकेटर्स जास्त फिट आहेत पुरुष क्रिकेटर्स पेक्षा? आय थिंक क्वेश्चनच चुकलंय. मेल आणि फिमेल कम्पॅरिझन आम्ही करण्यासाठी बसलोच नाही आहे. हा कम्पॅरिझन तुम्ही पण करायचा मोबाईल. म्हणले फायनलच्या आधी ड्रेसिंग रूम मध्ये काय भाव होता, कसं तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं? नाही शाहरुख खान सांगितलं 72 मिनिट असं काय, तुम्ही स्वतःला कसं पोस्ट केलं? मला माहित नाही शाहरुख खानने काय सांगितलं, बट लास्ट स्पीच ऍक्च्युली चकदेचं एक गोष्ट होती की जी आमच्या कोचनी आम्हाला वर्ल्ड कपची आधी म्हटली होती की जसं तो म्हणतो की 70 मिनिट आहे, तसं आम्हाला आमच्या कोचनी म्हणलं होतं की 9 दिवस 9 मॅचेस आहेत फायनलची हे करून, तर 9 मॅचेस मध्ये तुम्हाला तुम्ही जर तुमचा 120% दिला तर वर्ल्ड कप आपल्या हातात असेल, हे वर्ल्ड कप सुरू करायच्या आधीच म्हणलं होतं. आणि हे पण गोष्ट म्हणली होती की अ इंडिव्हिज्युअल कॅन विन अ मॅच बट अ टीम कॅन विन युअर ट्रॉफी. तर आय थिंक ती टीमने ते दाखवून दिलं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलने वेगवेगळ्या ह्याच्यात म्हणजे त्यांना मराठी चांगला परफॉर्मन्स केलं. अँड आय थिंक फायनलच्या आधी खूप एक्सायटेड होतो. मिताली आणि जुलुदी आम्हाला खूप हे करत होतं सपोर्ट की तुम्ही काय विचार करू नका, फायनल आहे, तुम्ही जस्ट ऍज अ गेम खेळा. बट ऍज अ टीम आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि नर्वस पण होतो की आम्ही वर्ल्ड कप फायनल खेळतोय इन लॉर्ड्स फ्रंट ऑफ सोल्ड आउट क्राऊड. तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी अँड जेव्हा नेक्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स येईल आम्ही बेटर प्रिपेअर्ड असू. इंडिया जो T20 वर्ल्ड कप झाला आधी तर तो मोस्टली मोठ्यामोठ्या इंटरनॅशनल स्टेडियमवर झाला, पण जर इंग्लंडमध्ये लढती पाहिली तर फायनल सोडली तर कोणती इंटरनॅशनल स्टेडियमवर झाली? सगळे इंटरनॅशनल स्टेडियमवर युनिव्हर्सिटी किंवा त्या टाईपचे सगळे स्टेडियम होते जे सगळे इंटरनॅशनल स्टेडियम. पहिल्या प्रॅक्टिस मॅचेस सुद्धा इंटरनॅशनल स्टेडियम सॉरी युनिव्हर्सिटी स्टेडियमवर झाला, तर मग थोडासा तिकडे दुजाभाव होतोय त्या इंग्लंडमध्ये. ऑब्व्हियसली मी पाहिले युनिव्हर्सिटी स्टेडियमवर मॅचेस नाही, युनिव्हर्सिटी स्टेडियमवर मॅच मला खेळलेली आठवत नाही. आय डोंट नो तुम्ही कुठची बघितली, बट आम्ही जे पण 9 मॅचेस खेळले सगळे इंटरनॅशनल स्टेडियमवर होते. आणि आम्ही इंग्लंडची जे टूर पण करतो जेव्हा म्हणजे वर्ल्ड कप नसतो तेव्हा पण आम्ही इंटरनॅशनल स्टेडियमवरच करतो. अवकाश आहे मग त्या याच्यामध्ये जी म्हणजे गॅप भरून काढण्यासाठी काही फॉरेन टूर्स एक्सपेक्टेड आहेत तुम्हाला? ऍट दिस पॉइंट मला अजून काही माहित नाही, बट नक्कीच बीसीसीआय विचार करतोय आणि एक महिन्यात आम्हाला कळेल की आमची काय आमचं एक वर्षाचं काय शेड्यूल आहे, तर तेव्हाच मी काय सांगू शकते. सिलेक्शन कमिटी आय थिंक आन्सर बेटर देईल मी काय सांगणार, बट आय थिंक मी खूप लकी होते. मला जेव्हा पण मी परफॉर्म केलं मला सिलेक्ट केलं आहे, तर माझ्या बाबतीत मला कसं असं कधी अनुभव आला नाही म्हणून मी काय जेव्हा सांगू शकत नाही. म्हटलेस की मुलं आणि मुली असं भेदभाव नाही केला पाहिजे, पण लहानपणी तुझ्या भैयाला खरं तुमच्या वडिलांना क्रिकेटर करायचं होतं आणि त्यावेळेस प्रॅक्टिसला जायची ते तुला बॉल अडवायला न्यायची मागे, पण नंतर तूच क्रिकेटमध्ये स्टार्ट झाली. मग आता वडिलांची तरी भावना बदलली की ती जी भावना होती ती असं कधी नव्हती की ही मुलगी आहे म्हणून क्रिकेट. मला आधीपासून घरात म्हणलं होतं की तुला स्पोर्ट खेळायचंच आहे. आता ते गप्पा मारता मारता मला म्हटलं की मी तिला प्रॅक्टिसला मागं बॉल अडवायला घेऊन, मी एवढी लहान होते की मला बॅट धरताच यायची नाही. मी 4-5 वर्षाची असताना मला घेऊन जायचे, तर तेव्हा मला घेऊन जायचे ग्राउंड वरतीच मोठी गोष्ट आहे. आता वाटतं की आम्ही छोरिया छोरसे कम ते आधीपासूनच वाटायचं, असं नाही की आता वाटते ते आधीपासून वाटायचं. वडिलांच्या शाळेत बसून तू त्यांना पडू नका. मेल आणि फिमेलच्या कम्पॅरिझन बद्दल यू सेड की यू आर नॉट व्हेरी हॅपी
पण ज्या वेळेला तुला मॅथ्यू मेडल किंवा वीरेंद्र सेहवाग इंडियाज वीरेंद्र सेहवाग विमेन्स क्रिकेट असं म्हटलं जातं त्यावेळेला तुझी काय भावना असते की अजूनही कम्पॅरिझन मध्ये मेन क्रिकेटर्सचीच नावं घेतली जातात? कारण मुलींचं क्रिकेट अजूनपर्यंत आता बघितलं गेलं आहे तर जे पण आयडल्स आहेत सगळ्यांना लहानपणापासून आम्हालापर्यंत ते सगळे मेन क्रिकेटरच आहेत. त्यांनी अजूनपर्यंत वुमेन क्रिकेटरला बघितलंच नाही. मग ते मला वुमेन क्रिकेटरशी कम्पेअर कसं करू शकतात? आता जेव्हा जे वर्ल्ड कप झाले तेव्हा वुमेन क्रिकेटर समोर आले. आता नेक्स्ट कुठली काही मुलगी आली तिला असं म्हणणार नाही सचिन तेंडुलकर, तिला म्हणणार की मिताली राज आहे. तर आता मुलींना बघितलं पाहिजे. आप एक मारवाड़ी फैमिली से बिलोंग करते हो जहाँ पे अगर लड़का भी स्पोर्ट्स खेलता है तो उसको बिजनेस में आना होता है, यहाँ पे लड़की क्रिकेट में आई है तो उसमें पूरे फैमिली का क्या रोल रहा है? बहुत बहुत बड़ा रोल है क्योंकि मारवाड़ी फैमिली से रह के लड़की को या भैया को भी क्रिकेट में डालना बहुत बड़ा भाई पापा और मम्मी का सपना था. एंड पापा जो क्रिकेट में खेल नहीं पाए वो उनका हमेशा सपना था कि या तो भैया खेल ले या तो मैं खेलूँ इंडिया के लिए. तो आई थिंक मुझे बहुत अच्छा लगता है कि जब मैं पापा को वो इंडिया की कैप जब मुझे फर्स्ट टाइम मिली तो मैंने पापा को गिफ्ट की और बोली कि पापा आपका सपना पूरा कर दिया. तो आई थिंक वो बहुत बड़ी बात है. मला तर छान छान वाटत. तुमचं स्वप्न म्हणजे कसं असतं की आपण खेळायला म्हणून घेऊन जातो पण आपल्याला वाटत नाही की ती ह्या स्टेज पर्यंत पोहोचेल. पण तिने जे काही कष्ट तुमच्या बरोबर किंवा कोचच्या बरोबर घेतले त्या कष्ट घेतल्यानंतर तुम्हाला की तुमचं लाईफ काय किंवा तुमचं सक्सेस काय जे काय असेल ते बदललं ते कसं हे ऍक्च्युली लाईफ तर चेंज झालेलं आहे बिकॉज तिच्या ज्या परफॉर्मन्सवर आणि तिची जी ऍक्च्युली मेहनत फार जास्त आहे आमच्यापेक्षा. ती सकाळीपासून ते रात संध्याकाळ 8 वाजेपर्यंत भरपूर मेहनत करते आणि त्याचं ते फळ यायला नाही. मग आमची सगळ्यांची इच्छा होती की बाबा ती बाबा इंडिया खेळेल आणि बस. ते तुझ्या आजी आजोबांना काय वाटलं तुझ्या बेळगावला त्यांना भेटायला गेलं? खूप खुश होते कारण त्यांनी कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मारवाडी फॅमिली जी आमची नाथ कधी क्रिकेट खेळेल आणि इंडियासाठी तर लांबची गोष्ट आहे. तर आय थिंक ते खूप खुश होते. स्पेशली नानाजी ना जरा बरं नव्हतं म्हणून जेव्हापासून वर्ल्ड कपला कळालं की त्यांना बरं नाही आम्ही विचार केला होता की वर्ल्ड कप संपल्यावर जाणार. तर आय थिंक त्यांना जसं मी गेले होते ते खूप असं वीक वाटत होते पण जसंच मला भेटले त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आय थिंक दॅट इज मोर दॅन मोर इम्पॉर्टंट टू फॉर मी की ते मला बघून एवढे खुश झाले की त्यांची जी आधार पण होतं ते त्यांनी लांब म्हणजे एकदम फ्रेश झाले होते ते. तर खूप खुश होते ते. वेल आय थिंक बीसीसीआय ह्याच्यावर त्यांचे प्रयत्न चालू आहेत की आणि झालं तर चांगलंच आहे कारण सगळ्या डोमेस्टिक प्लेयर्सला इंटरनॅशनल प्लेयर सोबत खेळायचं एक एक्सपिरियन्स मिळेल आणि ते एका डोमेस्टिक प्लेअरला खूप हेल्प करेल जेव्हा ते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फर्स्ट मॅच खेळणार. तर आय थिंक झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आय एम शुअर की बीसीसीआय ह्याच्यावर विचार करतच असेल.